आपली भाजी आता छानपैकी शिजली. आता आपण खाली उतरून देऊ. मी तुम्हाला हरभऱ्याची पतली भाजी करून दाखवते. शेतामधून मी हरभऱ्याच्या भाजीचे कवळे कवळे शेंडे तोडून आणले. आता याची आपल्याला भाजी करायची. आता इथे आपण कुकर म्हणजे हरभऱ्याची डाळ टाकून देऊ. तुम्ही दुसरी कोणतीही डाळ घेतलीच चालते. आपण कच्चे शेंगदाणे कुकरमध्ये टाकून देणार आहे. ही भाजी उरून आपण त्याच्यावर टाकून देऊ. आपण त्याच्यामध्ये आत लागेलला पाणी सोडू. थोडस शेजण्यासाठी मीठ सोडून देऊ आपण. आता आपण 5 ते 6 शिट्ट्या लोक भाजीला शिजू देऊ. तिथे आता हरभऱ्याची भाजी शिजू राहिली. तो वाटाला काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते. शेंगदाणे, खोबरं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. आता याला आपण पाट्यावर वाटून घेऊ. हे बघा, हरभऱ्याची भाजी चांगल्या पैकी शिजली कुकर मध्ये. हे बघा, काढून घेऊ. आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. आता तेल गरम झालं, थोडस जिरं टाकून देऊ. आता जर टिक मोरू टाकून देऊ. लाल मिरच्या सोडून द्यायच्या. आता वाटून घातल्याचा सौदा टाकून देऊ. आपण आता त्याच्यामध्ये भाजी टाकून देऊ. जसं चुना स्वीट घेतलं ते काढून सोडून देऊ आपण त्यात. चवयासाठी थोडस मीठ सोडून देऊ. आता आपण भाजीला 5-6 मिनिटं मस्त शिजू देऊ. आपली भाजी आता छानपैकी शिजली. आता आपण खाली उतरून देऊ. आता इथे आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे. गरम गरम हरभऱ्याची भाजी बाजारच्या भाकरी संग खायला खूप भारी लागते. आता ही हरभऱ्याची भाजी शेतातली मस्त केली. आता बाजारची भाकर घेतली. आता आपण खाऊन बघू भाजी कशी झाली.
आता म्हणली भाजी हरभऱ्याची खूप खायला खूप बरी लागते, अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. भेटू लवकर.